मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गेले अनेक वर्ष आपल्या या चिंचवड मतदारसंघामध्ये त्यांनी लोकांसाठी जे काम केलं आणि ते अतिशय लोकप्रिय या भागामध्ये होते. हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते ते आमदार असा त्यांचा प्रवास झाला. त्यांच्यावर उपचार सुरू असताना देखील ते विधान भवनामध्ये मतदान करायला आले. म्हणजे आपल्या कर्तव्यामध्ये किती ते जागरूक होते, म्हणजे एवढा मोठा आजार असताना त्याच्यावर उपचार सुरू असताना देखील आपल्या जबाबदारीप्रती ते अतिशय प्रामाणिक होते आणि एक आपल्या मतदारसंघात देखील आपल्या मतदारांसाठी जे जे काही काम करायचं त्याच्यामध्ये त्यांचा सातत्याने पाठपुरावा होता. अशी माणसं फार दुर्मिळ असतात की समाजासाठी त्यांनी वाहून घेतलेलं असतं आणि ते आज आमच्यामधून आमचे आमदार आज त्यांचा स्वर्गवास झाला आहे, त्यांचा दुःखद निधन झालं आहे. समाजाची पक्षाची न भरून येणारी पोकळी निर्माण झाली, त्यांच्या जाण्याने खूप प्रचंड नुकसान झालेलं आहे. पण असे कार्यकर्ते पुन्हा पुन्हा जन्माला येत नाहीत आणि म्हणून आपण स्वतःच्या कुटुंबाला कुटुंबासाठी जगत असताना दुसऱ्यासाठी दुसऱ्याचं दुःख आपलं मानून दुसऱ्यासाठी जगणारी माणसं फार कमी असतात आणि त्यामधले लक्ष्मण जगताप आज आमच्यामध्ये नाहीत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना हे ईश्वर हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.